नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ॲक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष शब्दसम्राने स्वागत करत आहे. मी आज आपणासाठी एक महत्त्वाचा लाईव्ह स्ट्रीमचा व्हिडिओ आपणासाठी प्रकाशित करत आहे. आपण माझ्या लाईव्ह स्ट्रीमवर नवीन असाल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मग चला आपण आपल्या मुख्य विषयाकडे येऊ. आजचा महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण शब्दाने लिहिणारा ऐतिहासिक दिवस आहे आणि तो दिवस म्हणजे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा. हा 6 जून 1674 रोजी संपन्न झाला. त्यानिमित्ताने आपणास सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन लाईव्ह स्ट्रीमची सुरुवात करतो आहे. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन या लाईव्ह स्ट्रीम मधून करणार आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवाजी राजा, शिवाजी राजे, शिवबा, शिवबा राजे, शिवराय अशा अनेक नावाने ओळखले. इतिहासाचे पाने उलगडताना असताना शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासन यंत्रणेचा वापर करून बलाढ्य साम्राज्याला निर्माण करणारे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले स्थान पाहायला हवे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आजचा दिवस इतिहासामध्ये सुवर्ण शब्दाने लिहिण्यासारखा आहे. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या, आज ज्या महाराष्ट्रात राहतो आहे त्याची सुरुवात 6 जून रोजी राज्याभिषेक या दिवशी शिवाजी राजे यांनी केली. ते अख्ख्या जनतेचे राजे झाले, जाणता राजे झाले. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा एक ऐतिहासिक घटना आहे. संपूर्ण परकीय शत्रूचा बंदोबस्त करणारे राजा छत्रपती आणि त्याने राज्याभिषेक याविषयी काय आणि कशासाठी राज्याभिषेक केला यांची संपूर्ण कल्पना आपणास या लाईव्ह स्ट्रीम वरून देण्यात येणार आहे. आणि लाईव्ह स्ट्रीम वर आलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांचा शब्द सुनाने हार्दिक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण थोडक्यात माहिती अगोदर पाहू. संपूर्ण नाव शिवाजी राजे शहाजी राजे भोसले, वडिलांचं नाव शहाजी राजे, आईचं नाव जिजाबाई. कार्य मराठ्याचे साम्राज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे निर्मिती. यांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्र कोकण सह्याद्रीच्या डोंगर रांगापासून नागपूर पर्यंत आणि उत्तर महाराष्ट्राच्या खान्देश पासून तर दक्षिण भारताच्या तांजावर पर्यंत जाऊन पोहोचलेलो. आणि अशा महान छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 साली झाला. त्यांनी आपल्या राज्यासाठी जे चलन वापरलं, जसं आपण आता भारतात रुपया मागतो,
त्याने होन नावाचं आणि शिवराई नावाचे चरण वापरले. शिवाजी महाराजांना 8 पत्न्या होत्या. 8ही पत्न्यांचे नाव मी आपणास सांगतो आहे. सईबाई, सोयराबाई, पुतुळाबाई, काशीबाई, साकराबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई. उत्तराधिकार राजांचे कोण होते तर छत्रपती संभाजी राजे भोसले. शिवाजी महाराज मराठ्याच्या साम्राज्याचे संस्थापक आणि प्रथम छत्रपती म्हणून ओळखले जातात. भोसले कुळातील या राजाने विजयपूरच्या आदिलशहा विरुद्ध आणि मोगला विरुद्ध संघर्ष करून महान मराठ्याचं स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न साकार केलं. आणि साकार केल्यानंतर राज्याभिषेक करणं गरजेचं असल्यामुळंच हा आजचा राज्याभिषेक दिन बद्दल लाईव्ह स्ट्रीम मध्ये मी माहिती सांगत आहे. लाईव्ह स्ट्रीम वर येणाऱ्या सर्व सन्माननीय सदस्यांचं शब्द सुनाने हार्दिक स्वागत. भूगोल आचार्यच्या वेगवान हालचाली. भूगोलाचं ज्ञान म्हणजे आपल्या संपूर्ण भूप्रदेशात महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातल्या नॉलेज शिवाजी राजांनी आचार्यजनक वेगवान हालचाली आणि परिस्थितीनुसार एवढ्या गतिमान हालचाली केला आणि बलाढ्य शत्रूचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचा तंत्र त्याने यशस्वीपणे वापरला म्हणून मराठ्याचं स्वराज्याचं स्वप्न साकार झालं. लाईव्ह स्ट्रीमवर आलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांचं हार्दिक स्वागत. छत्रपती भोसले हे अभिषिक्त राजे नसल्याने अनेक तोटे शिवरायांना त्याच्या साथीदारांना जाणवत होते. आपण राज्य स्थापन केलं पण या राज्यासाठी राजा नाही आणि म्हणून शिवाजी राजांनी अनेक जमिनीवर स्वामित्व प्रस्थापित केलेलं असलं तरी अपार धन मिळवलं असलं तरी त्यांच्याजवळ मजबूत लष्कर नौदल असलं तरी असंख्य सैनिकावर त्यांचा हुकूम चालवत असला तरी सिद्धांत दृष्टाने त्यांच्या स्थितीवर राजासारखी सम्राट सारखी नव्हती. त्यांच्याजवळ पदवी नव्हती. राजा म्हणून त्यांना राज्याभिषेक करणं हे अत्यंत त्या काळात गरजेची परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजे यांनी जनतेचा राजा म्हणून जाणता राजा म्हणून जनतेला न्याय देण्यासाठी मुघल साम्राज्याच्या लेखी ते एक जमीनदार होते. मुघल साम्राज्याच्या लेखी ते जमीनदार होते. आदिलशहाच्या एका जागीरदाराचे बंडखोर पुत्र होते. कोणत्याही राजासमोर समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते. तसे ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामिनत्व आणि भक्तीची खरी खुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते आणि म्हणून शिवाजी राजांना राज्याभिषेक करण्याची गरज भासली. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाविषयी त्यांच्या आज्ञांना आणि आदेशांना अखिल रयत जनतेनं गांभीर्याने घे असे नव्हते. राज्याभिषेक झाला नसल्याने कोणत्याही तहावर साक्षरी करणं विधिवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे किंवा आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते. आपल्याजवळ काहीच पदवी नसेल तर कोणताही अधिकार आपल्याला प्रदान होत नाही याची जाणीव झाल्यामुळे आपल्या राजकीय नेतृत्वाला स्वराज्याला कायदेशीर मान्यता मिळवून देऊन त्यांचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक करणं आवश्यक होता. म्हणून 6 जून रोजी तो त्यांनी करून घेतला आणि आज 6 जून आहे आणि त्या निमित्ताने आपण ही लाईव्ह स्ट्रीम आयोजित केली आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यांची माहिती आता मी देतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे असा असामान्यातला असामान्य असा राज्याभिषेक होता. इसवी सन 1674 मध्ये भारतीय
इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना जर कोणती घडली असेल ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक होय. आणि तो भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहून ठेवला आहे असे म्हणायला हरकत नाही. संपूर्ण भारताच्या परकीय शत्रूंना धूळ चारणारे करवणारे छत्रपती महाराज यांचा 6 जून 1674 मध्ये राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक हा राज्याभिषेक जो भारतीय परकीय सत्तेंना एक प्रकारे गेलेला इशाराच होईल गेलेला इशाराच होईल. परकीय शत्रूवर वचक जरा बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेणे गरजेचे होते. शत्रूंना हाणून पाडण्यासाठी एक राजा म्हणून पुढे येणं आवश्यक होत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या स्वराज्याचं स्वप्न त्यांनी साकार करण्यासाठी हा केलेला अट्टहास पूर्ण करून घेतला. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेक झाल्यानंतर संपूर्ण जगात त्यांना एक पदवी मिळाली छत्रपती. छत्र म्हणजे एक प्रकारची छत्री होय, पती म्हणजे म्हणजे सर्व जनतेवर छत्री धरून मी उभा आहे आणि तुमचं संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. भारतात खऱ्या अर्थाने शिवशाहीचा काळ सुरू झाला. तो 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाने भारतीय इतिहासात या घटनेकडून खूप महत्वाची म्हणून पाहिले जाते. कारण त्या काळात संपूर्ण भारतात परकीय आक्रमणाने ग्रासला होता. एवढ्या मोठ्या शत्रूंना तोंड देऊन छत्रपतींना आपला राज्याभिषेक केला का ही इतिहासातील सामान्य गोष्ट नव्हती. ही असामान्य गोष्ट घडली. राज्याभिषेक करून राजा ही पदवी धारण करून भारतातील परकीयांना शेह देऊन त्या काळात खूप धाडसी कामगिरी छत्रपतींनी केली. म्हणून भारतीय इतिहासात या घटनेचे एक युग प्रवर्तक घटना म्हणतात, एक परिवर्तनीय घटना असे म्हणतात. लाईव्ह स्ट्रीमवर आलेल्या सर्व सन्मानाने सदस्यांचं शब्द सुनाने हार्दिक स्वागत. आणि म्हणूनच राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपतींनी अनेक सुधारणा घडून आणल्या. राजा झाल्यानंतर राजाचे काय कर्तव्य असते ते संपूर्ण कर्तव्य अंगी बाळगले. आणि परकीय शत्रूंना शह देणारा छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितले जाऊ लागले. आणि म्हणूनच भारतातील सर्वात विद्वान पंडित म्हणून मिळवले गेलेले गागा भट्ट हे स्वतःहून छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून होते व त्यांची भेट घेण्यास आले होते. शिवाजी राजांची भेट घेण्यासाठी स्वतः गागा भट्ट त्यांची कीर्ती ऐकून असल्यामुळे भेट घेण्यासाठी आले. आणि इथून पुढेच महाराजांच्या राज्याभिषेकाची खरी तयारी सुरू झाली. लाईव्ह स्ट्रीमवर आलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांचं शब्द सोमनाने हार्दिक स्वागत. गागा भट्टांनी राज्याभिषेकाची संपूर्ण जबाबदारी घेतली. मी देतो राज्याभिषेक करून. कोण म्हणतो शिवाजीला राजा नाही छत्रपती आहे. त्या काळात गागा भट्ट काशीतील विद्वान पंडित होते. अनेक ऋषी मुनी आणि अनेक संत होऊन गेले. त्यातील गागा भट्ट हे अत्यंत महत्वाचे पंडित होते. आणि त्या राजांनी त्यांनी राजांच्या राज्याभिषेकांची संपूर्ण तयारी केली. गागा भट्ट काशीतील विद्वान पंडित होते आणि राज्याभिषेकाचे संपूर्ण ज्ञान त्यांना होते. राज्याभिषेक कसा करावा का करावा याची संपूर्ण कल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांना दिली. गागा भट्ट यांनी राज्याभिषेकासाठी एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला होता. ते एका ठिकाणी बसून त्यांनी ग्रंथ तयार केला, नियम तयार केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होणार राजा म्हणून राजाला बसण्यासाठी सिंहासन असावे लागते.
म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी खास 32 मण सोन्याचे सिंहासन बनवून घेण्यात आले. छत्रपतींना 32 मण सोन्याचे सिंहासन तयार करण्यात आले. राज्याभिषेक करणे हा एक धार्मिक विधीच आहे. प्रत्येक जण आपल्या घरी आपल्या मुलांचाही सुद्धा एक प्रकारचं मुंडन करून विधी करतो, तशा प्रकारचं शिवाजी राजांचा राज्याभिषेक करण्याचा हा एक धार्मिक समारंभ विधिवत करण्याचं काम गागाभट्टांनी स्वतः आणली. राज्याभिषेक करण्यापूर्वी गागाभट्टांनी शिवराज्याभिषेक कासाठी तुला पुरुष दान विधी राज्याभिषेक प्रयोग हे दोन ग्रंथ तयार करून गागाभट्टांनी स्वतः दोन ग्रंथ शिवाजी राज्याभिषेकासाठी तयार केले. तुला पुरुष दान विधी आणि राज्याभिषेक प्रयोग हे दोन ग्रंथ तयार करून घेतले. राज्याभिषेक करण्यासाठी आवश्यक कार्य म्हणून छत्रपतींना मुंजा करण्यात आली. राज्याभिषेक करण्यासाठी महाराजांनी सुवर्ण तुला करण्यात आली. राज्याभिषेकासाठी सुवर्ण तुला केली म्हणजे सोन्याच्या वजनाच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं वजन हे तराजूत मोजलं आपल्या भाषेत. त्यावेळी महाराजांचं वजन 160 पाऊंड होते. 160 पाऊंड म्हणजे 880 किलो. राज्याभिषेकासाठी महाराजांनी त्यांच्या पत्नी सोबत विधिवत विवाह करण्यात आले. राज्याभिषेकाचा सोहळा 9 दिवस चालला होता. केवळ एकच दिवशी झाला असं नाही, सर्व विधिवत राजा म्हणून त्यांना राज्यकर्ता म्हणून राजा बनवायचं असेल तर सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागेल हे गागाभट्ट यांनी सांगितलं. आणि राज्याभिषेकाची सर्व पूर्व तयारी झाल्यानंतर A to Z तयारी झाली आणि मग 6 जून 1674 तो सुवर्ण दिवस उगवला. त्या सुवर्ण दिवशी उजाडल्या बरोबर भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा क्षण झाला, तो म्हणजे छत्रपतीचा राज्याभिषेक होय. लाईव्ह स्ट्रीमवर आलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांचं शब्द सुनाने हार्दिक स्वागत. सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर गागाभट्टांनी या दिवशी छत्रपतींचा विधिवत असा राज्याभिषेक केला. संपूर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात एक ऐतिहासिक क्षण निर्माण केला. एक इतिहास घडून आणला. एक इतिहासाचे पाने उलटले गेली. छत्रपतीच्या पराक्रमाची पाने उलटली गेली आणि दऱ्याखोऱ्यातून घोड्यावर स्वार होऊन शत्रूला हैराण करणारा शूरवीर जनतेचा राजा बनला. आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके मराठी प्रमाणे 1500. अविनाश पाटील सर, थँक्यू व्हेरी मच, लॉट ऑफ थँक्स. भरपूर ची माहिती सुंदर आणखी सांगणार आहे मी दोन टोरी अभवते आणि माझा प्रश्नच आहे. आणि म्हणूनच आपण मराठी भाषेकडे वळलो पाहिजे. शुद्ध ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1595 शनिवार. लोक म्हणतात शनिवार चांगला नाही. शनिवार म्हणजे असा तसा का प्रचंड बल असणाऱ्या हनुमानांचा जन्म दिवस म्हणतो. हनुमानासारखी प्रगती करणारा हा छत्रपती होता. आणि म्हणून दिनांक 6 जून 1674 सकाळच्या वेळी शिवाजी महाराज सिंहारूढ झाले. इतिहासातील एक ऐतिहासिक घटना कित्येक शतकाने हिंदू राजा झाला. यापूर्वी सरदारशाही होती, अनेक प्रांतामध्ये अनेक सरदार होते पण कोणीच राजा नव्हते. आदिलशहाच्या दरबारी सर्व काम करत होते पण आपल्या एक छत्र अंमलाखाली आणण्यासाठी आणि परकीय सत्तेच्या जाचातून मुक्त करण्यासाठी स्वतः राजा म्हणून राज्याभिषेक करून इतिहासात सुवर्ण अक्षरांनी हा क्षण लिहिला गेला. कोणताही राजा राजगादीवर आल्यानंतर जबाबदारी वाढत असते.
स्टेजवरून बोलणं सोपं असतं, पंतप्रधान ज्यावेळेस झालो त्यावेळेस पंतप्रधानाला त्याची किंमत कळत असते, त्याप्रमाणे त्या काळातील या शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळातील प्रमुख प्रधानमंत्री म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. कोणताही राजा राजगादीवर आल्यानंतर राज्यातील गोरगरीब गरजवंत आणि सर्वांना दानधर्म दक्षिणा दिली जाते. तसेच दानधर्म दक्षिणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी देण्यात आली. राज्य विकासासाठी भारतभर ब्राह्मणांना आमंत्रण पाठवण्यात आले. भारतातला एकही व्यक्ती पंडित असेल तो सुटेल असं नाही, त्यांना सगळ्यांना राजपत्रांना गागाभट्टच्या आणि शिवाजीराजाच्या स्वाक्षरीनं पत्र पाठवले आणि रायगडावर कित्येक पाहुण्यांची राहण्याची सोय करण्यात आली. अनेक लोकांना राहण्या पिण्याच्या सोय तीन तीन चार चार महिने करावं लागले. 6 महिन्याच्या अगोदरपासून हा कार्यक्रम सुरू होता. विदेशी व्यापाऱ्यांना बोलवण्यात आलं, इंग्रज अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं, शासकीय किंवा परकीय शासक जे होते त्यांना बोलवण्यात आलं. प्रजा जनता सारे लोक राजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित होते. सामान्य गोष्ट नव्हे, अगदी छोटूसे मावळे पाठीशी घेऊन मराठ्याचं साम्राज्य निर्माण करणारे अख्ख्या मराठा संस्थानाचे महाराष्ट्राचे छत्रपती झाले. खरा महाराष्ट्र त्याच वेळेस निर्माण झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून होन देण्यात आल्या. होन म्हणजे शिवाजी राजांचं त्या काळातील रुपया होय, ते नाणं होय, याची मी अगोदरच माहिती सांगितली. आणि यावेळी 16 प्रकारचे महादान करण्यात आले. गरजूंना वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे दान करण्यात आले. छत्रपतींचे राज्य हे आदर्श राज्य होते. राज्यातल्या प्रत्येक गरजवंताला मदत केली जात असे, असा एकही व्यक्ती नाही की त्यांच्याकडे गेला आणि त्यांना मदत दिली नाही. शिवशक कालगणना खरी इथून सुरुवात झाली. चलन निर्मिती इथून झाली म्हणून त्याची प्रतिमा त्यांनी एक मुद्रा तयार केली. आपल्या लाईव्ह स्ट्रीमच्या वरच अगदी त्या मुद्रेचे एका कोपऱ्यामध्ये चित्र मी दाखवलेलं आहे. शिवशक ही नवीन कालगणना सुरू झाली. छत्रपती राज्याभिषेक झाल्यानंतर राजांनी शिवशक ही नवीन कालगणना सुरू केली. आजही शिवशक कालगणना अस्तित्वात आहे. या कालगणनेच्या पाठीमागचा दूरदृष्टिकोन दूरदृष्टी महत्वपूर्ण गुण दिसून येतो, तो म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण झाली पाहिजे. आज जो महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे त्याच जर मूळ कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. झाड हे उभं राहतं खोड उभं राहतं मुळावर, फांद्या मुळावर आले खोडावर, आणि फांद्या या पान हे त्या फांदीला लागतात, पण मूळ कुठेतरी उगम व्हायला पाहिजे आणि तो शिव काळात झाला. शिव राज्याभिषेकानंतर महाराजाने शिवराई हे एक नाणं तयार केलं आणि होऊन या 2 चलनाची निर्मिती केली. शिवराई चांदीची नाणी, शिवराई ही नाणे चांदीची होती आणि होणी सोन्याची चलन चांदी. आज लोक म्हणतात आम्हाला खोदकाम करताना सोनं सापडलं, बिहारमध्ये करोडो रुपयाचं सोनं सापडलं म्हणतात. हे त्या काळातलंच सोनं असावं अशी शक्यता आहे. राजांनी राज्य कारभाराच्या सोयीसाठी ही चलन निर्माण केली. राज्य म्हटल्यानंतर त्या राज्यासाठी स्वतःचं चलन लागतं. भारत एक देश आपण ज्यावेळेस म्हणतो देशाचा रुपया आहे, नाणं आहे आणि ते खणखणीत नाणं आहे. असं शिवरायाने शिवराई आणि होन हे खणखणीत नाणे तयार केले आणि
शिवरायांनी राज्याभिषेक झाल्यानंतर राज्यकारभारासाठी मराठीचा वापर केला आणि त्या वापरासाठीच आतापर्यंत आपण झटतो आहे, पण अजूनही मराठीचा वापर होत नाही. इंग्रजीत बोलतो, हिंदीत बोलतो, बाहेरून लोक आले आपल्याच्या त्यांचीच भाषा शिकले, मराठी भाषा सर्व शिकले, परंतु मराठी बोलण्यास तयार नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठीचा अभिमान असला पाहिजे, तो मराठी बोलला पाहिजे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणणं होत. परकीय भाषा वापरण्यापेक्षा आपली मातृभाषा वापरणे राजकारभारात आणली. जर कोणालाही इतिहास संपूर्ण समजून घ्यायचा असेल तर तो स्वतःच्या मातृभाषेत असला तर तो व्यवस्थित सांगेल. हीच माहिती मी इंग्रजीतून जर आणली असते तर एकही व्यक्ती लाईव्ह स्ट्रीम पाहिली नसते. यातून महाराजांचे भाषाविषयीचे प्रेम दिसून येते आणि तेच प्रेम उचलून सर्वजण आज मराठीचा वापर करत आहे आणि आता सर्व येतेला नवीन शैक्षणिक धोरणामध्येही मराठी भाषेचा एक विषय आवश्यक केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसऱ्यांदा राज्याभिषेक सोहळा माहीत दुसऱ्यांदा झालेला आहे, याच्या अगोदर एकदा झालेला आहे, परंतु खरा हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक थाटामाटात पार पडला, परंतु थोड्याच दिवसानंतर 17 जून 1674 रोजी जिजामाता जिजाऊ यांचा मृत्यू, मातोश्रींच मरण 17 जून. लक्षात घ्या किती दिवसाचा फरक. 6 जून रोजी राष्ट्रमाता जिजामातांनी आपला मुलगा राजा झाल्याचं स्वप्न पाहिलं आणि प्राण 17 जून 1674 रोजी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा मृत्यू झाला आणि राज्याभिषेक सोहळ्यात गाठबोटला. रायगडावर असणाऱ्या घोड्यांच्या तबल्यास आग लावून खूप घोडे मरण पावले. रायगडावर असणाऱ्या घोड्यांच्या तबेल्यास आग लावून खूप घोडे मरण पावले. या सर्व घटनेमुळे महाराजांच्या पहिल्या राज्याभिषेकामध्ये काहीतरी त्रुटी असण्याचे जाणकारांचे मत होते आणि म्हणूनच दुसरा राज्याभिषेक शिवाजी महाराजाला करून घ्यावा लागला, हे यातलं महत्वाचं कारण आहे. या सर्व घटनेच्या निचलपूर महाराज आणि छत्रपतींचा दुसरा राज्याभिषेक करण्याचा सल्ला दिला. निचलपुरी महाराजांनी छत्रपती राजांना दुसरा राज्याभिषेक तांत्रिक राज्याभिषेक करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार 24 सप्टेंबर 1674 रोजी निचलपूर महाराजांनी त्या हातून दुसरा तांत्रिक राज्याभिषेक करून घेतला. अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेकही पार पडला आणि मग शिवाजीचा राज्याभिषेक हा केवळ राज्याभिषेक नव्हता तर भारतातील परकीय शक्तीला एक धडक बनणारी धडक होता. परकीय सत्ता हादरून गेली. इंग्रज शिवाजी राजे असताना भारतात महाराष्ट्रात येऊ शकले नाही. मोगलांची सत्ता केव्हाच हैराण झाली. भारतापुढे कुणीही वाकड्याने पाहिल्यास त्याला धडा शिकवण्याची ताकद महाराष्ट्रात होती. जर या भारताकडे कुणी वाकड्या नजरेने जर पाहत असेल तर ती ताकद फक्त शिवाजी महाराजांची होती. म्हणूनच महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी इंग्रज लोक, फ्रेंच, पोर्तुगीज सर्वजण उपस्थित होते. परकीय शत्रूला मी कोण आहे, आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही छत्रपती. महाराजांच्या खुश ठेव महाराजांना खुश ठेवण्यासाठी त्यांनी महाराजांना नजराने भेट दिली होती. म्हणजे परकीय सत्तेने सुद्धा त्यांना खुश ठेवण्यासाठी आपल्या विरोधात जाऊ नये म्हणून नजराने दिले. म्हणजे परकीय सत्ता शिवाजी राजांच्या छत्रपती या पदाला घाबरून होते. जोपर्यंत या महाराष्ट्रात छत्रपती आहे तोपर्यंत या महाराष्ट्रावर
परकीयाने येऊ नये असं त्यांनी स्वतःहून मत केलं. आणि यातून महाराजांनी राज्य अभिषेकाची परकीय शत्रूंची किती दखल घेतली होती हे दिसून येते. महाराजांनी राज्य अभिषेक केल्यानंतर हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. हिंदवी म्हणजे अखिल हिंदूंचं राज्य केली आणि भारतात कित्येक शतकानंतर एक हिंदू राजा झाला. भारतावर आतापर्यंत जेवढे राज्य झाले तेवढे मुघल असेल, मोहम्मद गझनी असेल, बाबर असेल, अकबर असेल, हुमायून असेल, औरंगजेब असेल, असे अनेक राज्य होऊन गेले पण हिंदू राजा म्हणून नव्हता. हिंदू राजा फक्त त्या काळी इंग्रज सुरुवातीला येत असताना काश्मीर मध्ये झामोरी नावाचा होता. त्यानंतर कोणी जर दुसरा राजा झाला असेल तर महाराष्ट्रातला पहिला हा हिंदू राजा. भारतासाठी ही खूप महत्वाची घटना आहे. इतिहास या घटनेला खूप महत्व देतो आणि म्हणूनच इतर घटक राज्यापेक्षा सर्वात जास्त प्रगती महाराष्ट्र या घटक राज्याची होत आहे. आणि म्हणून बाहेरचे परकीय पर राज्यातले महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. रयता म्हणजे जनता. त्यांच्या राज्यात सर्व गोरगरीब श्रीमंतांना न्याय मिळत असे. न्यायाच्या बाबतीत त्यांनी भेद केला जात नसे. स्वतःच्या मुलालाही सुद्धा त्यांनी न्यायाच्या पिंजऱ्यामध्ये ओढलं तर इतराची काय बाबत. अन्य कठोर शिक्षा दिली. त्याने गुन्हा जसा केला त्या गुन्ह्याचा बदला तशाच प्रकारे कठोर शिक्षा त्याला झाली. महाराजांच्या राज्यात सर्व नियम पाळल्या जात असे. असा एकही नियम नाही की शिवाजी राजांनी पाळला नाही. असे रयतेच्या वेळी मदत केली जाई आणि शिवाजी महाराज रयतेमध्ये फिरून रयतेची परिस्थिती जाणून वेगवेगळ्या संकटांची मात महाराजांनी रयतेला सुखी आणि समाधानी ठेवली. छत्रपती शिवाजी महाराज अनेक वेशांमध्ये आपल्या जनतेमध्ये जाऊन फिरून येत असत. वेश बदलून काय चाललं कुठं. आणि म्हणूनच अशा प्रकारचं तुम्हाला एक उदाहरण तर द्यावंसं वाटतं. चरणसिंग चौधरी हे भारताचे पंतप्रधान असताना बिहारमध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये पोलिसाचं काय चालतं हे पाहण्यासाठी गेले आणि पाहण्यासाठी गेल्यानंतर वेश बदलून गेले. मळके कपडे घालून गेले. पोलीस स्टेशननं त्यांना आतच घेतलं नाही. सत्य घटना आहे. पोलीस स्टेशननं त्यांना आतच घेतलं नाही आणि वेगवेगळ्या प्रकारे हाणून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. कशाची तक्रार आहे तुझी, काय तुला तक्रारी करता येणार नाही, तुला न्याय मिळणार नाही. तुझ्याकडे पैसे आहे, माझ्याकडे कशाचे पैसे आहे. 50 रुपये असेल तरी दे, तुझी FIR लिहून घेतो. आणि त्या पोलीस स्टेशननं 50 रुपयाची नोट काढली आणि FIR लिहिला. आणि शिवाजी आपला आणि चरणसिंग चौधरी यांना सही करायला सांगितलं. चरणसिंग चौधरी त्यांना वाटलं अंका देतील. आणा म्हणे तुमचा पॅड इकडे. स्वतः पॅड घेतला, खिशातून सिक्का काढला, त्या FIR मांडला आणि लिहिलं चरणसिंग चौधरी भारत प्रधानमंत्री. सर्व पोलीस स्टेशन हादरून सोडलं आणि क्षणात सर्व निलंबित केले. त्याला म्हणतात पंतप्रधान. हे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. हे सत्य घटना मी सांगितली. चरणसिंग चौधरी खरे शेतकऱ्यांचे मित्र होते पण काळ कमी पडला त्यांना. अनेक कारण असतात राज्यासाठी. आणि म्हणूनच शिवाजीने रयतेला समाधानी ठेवले. उचित वेळी उचित उदाहरण देणं हे आवश्यक होतं सत्य. म्हणूनच महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य आहे असे म्हटले जातात. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य खऱ्या अर्थाने न्यायाने चालणारे राज्य होते. छत्रपतीने शत्रूंच्या माता भगिनींना कधीच त्रास दिला नाही.
कोणाच्याही चारित्र्य संपन्न राजा म्हणून पदवी जर मिळवली असेल तर भारतात होऊन गेलेला एकमेव चारित्र्य संपन्न राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. असा राजा यापुढे कधी न होणारी परिस्थिती आहे. न भूतो न भविष्यतो, कधी मागेही घडलं नाही पुढेही घडणार नाही. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणं ही काळाची गरज आहे असं बोलल्या जातं. जय भवानी जय शिवराज असं बोलल्या जातं. त्याचं कारण तेच आहे की कुठेतरी काहीतरी चूक आहे न्यायालयात, आणि म्हणून महाराजांच्या मनात माता भगिनींचा मान राखला जाईल. माता भगिनी यांना सुरक्षित होत्या. अशा प्रकारे एक युग प्रवर्तक राजा होता, एक युगाचं परावर्तन करून टाकलं संपूर्णपणे. एवढं मोठं परावर्तन केलं तेवढं एकाही राजाने त्या काळात केलं नाही. फक्त एवढे किल्ले जिंकायचे आणि तेवढेच प्रसार करायचे आणि लूट करायची आणि निघून जायचं. महंमद गझनीने 1700 करून गुजरात राज्याच्या सोमनाथ मंदिरावर सर्व सोनं लुटून नेलं असा प्रकार नाही. आणि म्हणूनच म्हणावं असे वाटतं की जय शिवराय, जय शिवाजी, जय छत्रपती, जय जनतेचा राजा, जनता राजा. सारांश हाच मला सांगायचा आहे. छत्रपती महाराजांचा राज्याभिषेक खऱ्या अर्थाने भारतातील परकीय सत्ताधीशांना त्यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी महाराजांना राज्याभिषेक करून घेतला होता. परकीयांची सत्ता आणि मुघलांची सत्ता नष्ट करण्यासाठी स्वतः राजा म्हणून त्यांनी कोणी मानत नसल्यामुळे राजा म्हणून पदवी प्राप्त करण्यासाठी हा राज्याभिषेक करून घेतला. आणि राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी सर्व शक्तीपरकीय शिक्षण दिसून येते आणि महाराजांची दखल घेतली. शिवाजी किती महान आहे, किती शूरवीर आहे याची दखल घेतली गेली आणि सर्व शत्रूंनी घ्यावी लागली. यातून महाराज शौर्याचे आणि महानतेचे दर्शन घडले. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक कोणाच्या हस्ते झाला असा एमपीएससीला प्रश्न होतो. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा गागा भट यांच्या हस्ते झाला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. हे एमपीएससीत येऊन गेलेले प्रश्न मुद्दा मी काढलेले आहे. शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक कोणी केला? निचलपुरी महाराज शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस कोणते नाणे काढले? छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस 2 नाणे काढले, होन आणि शिवराय. उत्तरं मी देऊन टाकलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या समारंभात कोण उपस्थित होते? ब्रिटिश उपस्थित होता का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या समारंभात हेनरी अलेक्सेंडेन हा ब्रिटिश अधिकारी उपस्थित होता. राज्याभिषेकाचा प्रसंग ग्रंथ कोणी लिहिला? गागा भट्ट यांनी लिहिला. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला नमस्कार सर मनाडे सर आपलं शब्द सुमनाने ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत मी हार्दिक स्वागत करतो. बरीच माहिती आपल्याला घ्यायची अजून. शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शके 1595 म्हणजे 6 जून 1674 हा स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि एक सार्वभौम राजा म्हणून जयघोष. कित्येक वर्ष गुलामीत राहिलेल्या मराठी मुलाखात नव चैतन्याचा सोहळा पसरला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे. राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांना छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम, सार्वसार, सदसद विवेक बुद्धीचा वापर करून राज्य करणारे राज्यकर्ते. राजांच्या कारभाराविषयी असं प्रधानमंत्री मंडळ निर्माण त्या काळी झालं. राजांचा कारभार
आणि पदे वाटून देण्यात आली. स्वतः प्रधानमंत्री ते राहिले आणि 60 लोक त्यांच्या मदतीला असं असतं प्रधानमंत्री मंडळ तयार झालं. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी महाराणी सोयराबाई युवराज संभाजी महाराज यांनाही अभिषेक करण्यात आला, यांनाही मान देण्यात आला, यांच्या सोबत घेण्यात आलं. यांनाही सुद्धा लाईव्ह स्ट्रीमवर आलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांचं शब्द सुनाने हार्दिक स्वागत. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या राज्याभिषेकांची तयारी कित्येक अगोदर महिने सुरू होती. ती एकाच वेळी एकदम खिशातून काढली, बाजारात मांडली अशी गोष्ट नव्हती. राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि राजनीतीच्या ग्रंथातून विद्वानाने प्रथा आणि परंपरेचा अभ्यास केला. शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातील लोकांना जे आमंत्रण दिले गेले जवळपास लाखभर रायगडावर जमा झाली होती, 1 लाखभर लोक. आणि एवढ्या खाण्यापिण्याचा 4 महिने खर्च छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. 4 महिन्यासाठी त्यांना राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली. रोज त्यांना मिष्टान्नाचे जेवण दिले. सरदार राज्यातील श्रीमंत गण, मान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्याचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी, सामान्य जनता सर्वच सोहळ्यात उपस्थित झाले. प्रत्येक दिवशी एक धार्मिक विधी झाला. संस्कारात शिवाजी महाराज घडून गेले होते. प्रत्येक दिवशी एक एक विधी होत गेला. एकाच दिवशी एक विधी झाला असं नाही. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आई जिजाबाईंना नमस्कार केला आणि जिजाबाईचा आशीर्वाद घेतला. राष्ट्रमाता जिजामाता यांचं माहेर सिंदखेड राजा आहे आणि त्या सिंदखेड राजाच्या मध्येच माझा जन्म झालेला आहे. तेथील इतिहास पूर्ण माझा पाठ आहे. त्या इतिहासावर एक व्हिडिओ काढला आहे आणि या इतिहासावर विशेष नाविन्यानं सांगायचं म्हणजे लखोजीराव जाधवांच्या असणाऱ्या ह्या महान लाडक्या कन्या यांचा विवाह शहाजी राजे यांच्या बरोबर सिंदखेड राजा हे माहिती म्हणून सविस्तर सांगितलं. त्यानंतर महाराजांनी विशिष्ट मंदिरात जाऊन देवदर्शन केले. देव के दर्शन घेतले, पूजा केली. ते रायगडाला 12 मे 1674 ला परत आले. तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनाला त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून 4 दिवसांनी प्रतापगडावरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानी माता देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले. त्यावेळी 1.25 लाख मन सोन्याची छत्र भवानी मातेस अर्पण केली. 21 मेला पुन्हा रायगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी 28 मेला प्रायचित्त केले आणि जानवे परिधान केले. गळ्यामध्ये एक प्रकारचा जानवा घातला जातो. दुसऱ्या दिवशी 2 राण्याबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाधाटाने 7,000 होऊन तर इतक्या ब्राह्मणांना मिळून 17,000 होऊन दक्षिणा दिल्या. आणि दुसऱ्या दिवशी महाराजांनी सोने चांदी तांबे जस्त कथील शिसे लोखंड 7 धातूंच्या वेगवेगळ्या तुला केली. 7 धातूंच्या त्यावेळेस त्या तोफा बनवल्या जायच्या. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खे, मसाले, लोणी, गुळ, फळे इत्यादी यांची सुद्धा तुलना केली. याची सुद्धा वजन केले. आणि 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार झाले. संस्काराबरोबर आंघोळ करण्यात आली. कुलदैवतेचे स्मरण केले. राज्याभिषेक झाला, सुरू झाला. गागा भट आणि इतर ब्राह्मणांनी यावेळी आभूषणे आणि वस्त्र भेट देण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केलेले होते. गळ्यात फुलांची माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजांचा राज्याभिषेक
डोक्यावर छत्र धरणारे दोन प्रमुख विधी होते, 2 फूट लांब 2 फूट रुंद असे सोन्याचे मढवलेले मंचांवर शिवाजी महाराज बसले. शेजारी उपराण्याला साडीचे टोप बांधलेले सोयराबाई, दुसऱ्या मंचाला बाल संभाजी राजे थोडेसे मागे बसले होते. अष्ट प्रधान मंत्रिमंडळातील 8 प्रधान गंगेस सारख्या विविध नद्यातून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर जलकुंभाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण झाले. आकाशात विविध सुरवाद्याचा नाद घुमला. 16 सुवासिनी पंचारत्न वळवण्यात आलं. पंचारत्न ऑक्शन करणे म्हणतो आपण त्याला तिकडे. यानंतर शिवाजी महाराजांना लाल रंगाचे वस्त्र परिधान केले. जड जवळ वैर म्हणजे अलंकार सोने नाण्याने परिधान केलं. गळ्यात फुलांचे हार घातले. एक राजमुकुट घातले. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्याची पूजा केली. धनुष्य बाणाची पूजा केली. आठवतंय शिवाजी राजांनी धनुष्य बाणाची सुद्धा विद्या घेतलेली होती. मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश करून उभे होते. राज्याभिषेकाचे दालन परंपरेनुसार 32 शकुन चिन्हाने सजवले होते. सब दारावर म्हटले होते त्याप्रमाणे 32 मन सोन्याचे म्हणजे 14 लाख रुपये मूल्य असलेले त्या काळातल्या भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले. 16 सुवासिनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणाने मोठ्या स्वरात मंत्राचं उच्चारण केलं. प्रजेने महाराजांना आशीर्वाद दिला. शिवराज की जय, जय शिवराज, शिवराज जय अशा घोषणा देण्यात आल्या. सोन्या चांदीची फुले उधळली गेली. विविध तालवाद्य आणि सुरवाद्यांचा जय घोष हा आकाशात दुमदुमला. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावर तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित दादा भट यांनी पुढे येऊन राजाच्या डोक्यावर मोठ्याची चादर ठेवत छत्रपती म्हणून उच्चार केला. राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वजणांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी 16 प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रजनांना सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींना त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तीपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्न, वस्त्रे दान केले. हे सर्व सकाळी 8 वाजेपर्यंत संपलं. समारंभ संपल्यानंतर शिवाजी महाराज पहिल्यांदा एक देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वरांच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर 2 हत्तीवर जरी पटका आणि भगवा झेंडे घेऊन सोन्याचे प्रतिनिधी केले. प्रत्येक अष्टप्रधान आणि इतर सैन्य रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जणांनी फुले, चुरमुरे उधळले, दिवे वाढले. रायगडावरील वीर मंदिराचे दर्शन घेऊन महाराज महालात पडले. अष्टप्रधान मंत्रिमंडळ संपादन केलं. राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंत्रिमंडळांना संस्कृत नावे दिली आणि पदे वंश परंपरागत न ठेवता मंत्र्यांच्या कर्तबगिरीवर ठरवण्यात आली आणि राज्याभिषेकानंतर अष्टप्रधान मंत्रिमंडळ पुढे आले. पंतप्रधान पेशवा, सर्वोच्च मंत्री पद मोरोपंत त्र्यंबक शिंदे, सेकंड पंतामात्य रामचंद्र नीलकंठ, पंत सचिव सुरणे अनाजित पंत दत्त,
मंत्री वाकन्नी दत्ताजी पंत त्रिंबक, सेनापति सरनोबत हंबीराव मोहिते, पंत सुमंत डाबी रामचंद्र, न्यायाधीश नीराजी पंतराव। राजा जन्माला आल्यानंतर राजाला मंत्रिमंडळ स्थापन करावं लागते आणि शपथविधी घ्यावी लागते। हे आपण पंतप्रधान सत्तेवर आल्यानंतर शपथविधी घेतो आणि आपलं मंत्रिमंडळाचे खाते वाटप करतो, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सर्व केलं। ही कल्पना तेव्हापासून रूढ झालेली आहे आणि आज आपण ती वापरतो आहे। शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगात गणेश पूजा तसेच पुण्यवाचनाचे विधिवत कार्यवत संपन्न झाले। 31 मे 1674 या दिवशी एकदंत्री शांतीविधी आणि ऐसे त्याग ऐसे विधी पार पाडले। 1 जून 1674 या दिवशी रायगडावर गृहयज्ञ आणि नक्षत्र होमाचे विधी करण्यात आले। 2 जून 1674 रोजी महाराजाने हिंदू कालगणनेप्रमाणे मंगळवार ज्येष्ठ शुद्ध नवमी असा दिवस होता त्या दिवशी शिवराज्याभिषेक प्रयोगात नमूद केल्याप्रमाणे या दिवशी राज्याभिषेका संबंधी कोणते विधी करणे योग्य नसल्यामुळे या दिवशी कोणताही विधी संस्कार झाले नाही। 3 जून 1674 मध्ये शिव राज्याभिषेक प्रयोगात सांगितल्याप्रमाणे दिवशी नक्षत्र यज्ञ संपन्न झाला। 4 जून 1674 मध्ये निवृत्ती याग हा विधी या दिवशी संपन्न झाला। 5 जून 1674 व 6 जून 1674 या दोन दिवशी राज्याभिषेकाचे मुख्य विधी संपन्न करण्यात आले। अनेक नद्याचे आणि समुद्राचे जल रायगडावर माजत होते। या दिवशी अनेक होम हवन करण्यात आले। यजमानांना औदुंबर शाकांचे असे करून घेतले। मग होमहवन संपन्न झाल्यानंतर शिवरायांनी स्नान केले आणि अभिषेक शाळेत दाखल झाले। अभिषेक शाळा होती तिथे दाखल झाले। तेथे सिंहासनावर आरूढ झाले। मग ब्राह्मणांनी मंत्राचा घोषित शिवरायांना अभिषेक केले। अभिषेकाच्या वेळी शिवरायांच्या हात धरून ब्राह्मणांनी महंत क्षत्रिय महंत आदित्य महंत जानतो राजे न भारत व भारतो जनतो समो शिवको ब्रह्मा राजे अशा प्रकारच्या घोषणा संस्कृत मध्ये उल्लेख देखील सापडतो। मराठ्याच्या इतिहासामध्ये रवी आतुरकर यांनी लिहून ठेवला आहे। दिनांक 6 जून 1674 रोजी शिवाजी राजे भोसले यांनी स्वराज्याचे राजे म्हणून सोयराबाई राणीसाहेब यांच्या स्वराज्याच्या महाराणी आणि संभाजी राजे स्वराज्याचे युवराज म्हणून अभिषेक करून घेतला। अनेक सुवासिनीने ओवाळलं। अनेक उदकांची पती पत्नीचे दोघांवर अभिसिंचन केले गेले। पुन्हा एकदा महाराजांनी स्नान संपन्न केले, वस्त्र अलंकार केले, धनु धारण करून शिवरायांनी रथरोहणासाठी सज्ज झाले। नंतर हत्तीवर बसून त्याने मंदिराला भेटी दिला। हे सगळे सोहळे विधी संस्कार संपन्न झाल्यावर अखेर 6 जून 1674 पहाटे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 1596 सूर्योदयाच्या 3 घटकापूर्व शिवाजी महाराज सोयराबाई राणी साहेब आणि शंभूराजे आपल्या सिंहासनावर आरूढ झाले। संपूर्ण दरबार शिवाजीने वाकून सलाम केला, नजराने देत आणि सर्वांचे वर अभिमानाने भरून आला। डोळ्यातील अश्रूमुळे सर्वांच्या डोळ्यातील दृश्य कुसळून गेले। इतिहासातील एक अभूतपूर्व सोनेरी अक्षराने लिहिणारा संपन्न असा हा शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा झाला। जिजाऊच्या शाळेत वाढलेल्या मावळ्यामध्ये मस्ती करून खेळ खेळून स्वराज्याचे स्वप्न स्वतः सोबतच्या त्यांच्या मनात जागवणारा रयतीचा प्रेमळ कनवाळू
आणि सर्वांचा लाख आशीर्वाद. त्या दिवशी श्रीमान श्रीमंत कुलभूषण कुलवंत छत्रपती शिवाजी महाराज झाले. शिवाजी महाराज जय. छत्रपती शिवाजी महाराजांना का गरज बसली याचे परिणाम पहा. राज्याभिषेक का करून घेण्याचं काम पडलं हेही पाहणं महत्वाचं आहे. याचं कारण हेनरी हा इंग्रज अधिकारी होता. त्याने आपल्या डायरीत नमूद करतो, मी पाहतो राजे आपल्या भव्य सिंहासनावर आणून झाले. त्यांच्याजवळ मौल्यवान पूजा केलेले संभाजीराजे, पेशवा, प्रधान, अनेक ब्राह्मण. आम्ही हेनरी आणलेला नजराणा देण्यासाठी नौरोजी पंतांनी आम्हाला पुढे नेले व शिवरायांनी आम्हाला सिंहासनाच्या पायरीशी येण्याचा हुकूम केला. आम्ही जातात आम्हाला पुढच्या दिली म्हणजे परकीय सत्तेचा पोशाख देऊन गौरव केला. त्या सिंहासनाच्या खांबावर मुसलमान पद्धतीचे अनेक अधिकारदर्शक राजसत्तेचे चिन्हही पाहिले. एका मौल्यवान भाल्यांच्या टोक्यावर संपादित एक सोन्याच्या सारोदीची परडी न्यायाधीश म्हणून शोभते. घरावरील राजवाड्याच्या बाहेर आम्ही पाहतो तर दोन हत्ती उभे केलेले होते. दोन पांढरे शुभ्र घोडे देखील होते. गडाची वाट बिकट असतानाही हत्ती सारखे विशाल प्राणी गडावर कसे आणले असावे हा आम्हाला प्रश्न पडला. हा इंग्रज अधिकारी असा म्हणतो आणि म्हणून शिवाजीला स्वतःचा शिवराज्याभिषेक करून घेण्यात भाग पडलं. आणि तो सोहळा तेव्हापासून तर आजपर्यंत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होतो आहे. दरवर्षी संपन्न होतोय, याही वर्षीवर संपन्न होतो आहे आणि आपणही करतो आहे. आणि लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून आपण या छत्रपती शिवाजी महाराज जनतेचा राजा, रयतेचा राजा, कुलवंत, क्षत्रियवंत, प्रजापती, राजाचा मान आणि सन्मान आणि त्यांच्या कार्यात ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलचा सलाम करून महाराष्ट्र निर्माण करण्याचं जे स्वप्न त्यांनी पूर्ण केलं म्हणूनच आज आहे मराठी माणूस मराठी मधून बोलतो आणि मराठी मधून ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये राज्याभिषेक सोहळा कसा घडला याचा इतिवृत्तांत नखशिखांत सांगण्याचा प्रयत्न ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत मी केला आहे. आपण माझ्या लाईव्ह स्ट्रीमवर आलात, सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल, प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी आणणारा हा इतिहास भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांना लिहिल्या गेला यावेळेस माझ्याही डोळ्यात असू आले. धन्यवाद. शुभा कांबळे आपलं ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये शब्द सुमनाने मी सहर्ष स्वागत करत आहे. आणि तुम्हाला माहित असेल शिवाजी राजांच्या पुढे न्यायदान करताना ज्यावेळेस संभाजीला उभं केलं त्यावेळेस संभाजीला अटक करून एका गडावर नेऊन ठेवण्यात आलं. म्हणजे संभाजी सारख्यांना यातून सूट मिळाली नाही. त्याला म्हणतात रयतेचा. छत्रपती शिवाजी महाराज जर महाराष्ट्रात जन्माला आले नसते तर आपल्याला मराठीही बोलता आली नसते आणि आपण वेगळीच भाषा
परकीयाची कोणती तरी शिकलो असतो, पण मराठ्याचं संरक्षण, महाराष्ट्राचं संरक्षण जोपर्यंत शिवाजी राजे जिवंत होते तोपर्यंत परकीय सत्तेचा या दर्याखोऱ्या सह्याद्रीच्या कडेपर्यंत आदल्याच्या सुटकेपासून तर अफजलखानाच्या वधापर्यंत शाहिस्तेखानाच्या फजितीपर्यंत संपूर्ण तो शिवाजीचा इतिहास डोळ्यासमोर होता. शिवाजीच्या इतिहासाचा हा कालखंड राज्यभिषेक म्हणून आपण आज पाहिला. आपण माझ्या ऍक्च्युअली यूट्यूब चॅनलवर आलात, आपणास हा व्हिडिओ लाईव्ह स्ट्रीमचा आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे वेगवेगळे लाईव्ह स्ट्रीम मार्फत व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत आणि घेऊन येत आहोत. थँक्यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ. मित्रांनो, तुमचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि आपल्याला भविष्यासाठी आजच्या सुवर्ण दिवशी शुभ इच्छा सुवर्ण शब्दाने देऊन ऍक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनलच्या लाईव्ह स्ट्रीमची समाप्ती करतो आहे, पूर्णविराम करतो आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, क्षत्रिय कुलवंत प्रजापती छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.